नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत हिरव्या पातीच्या नुसत्या कांद्याची भाजी, म्हणजे नुसत्या हिरव्या कांद्याची भाजी। खूपच छान टेस्टी बनते। चला तर वळूया आपल्या रेसिपीकडे। हिरव्या कांद्याची भाजी बनवण्यासाठी हा जो पातीचा कांदा असतो त्याची पात न घेता हा इथून इथपर्यंतचाच कांदा घ्यायचा आहे। तर मी हा घेतलेला आहे। हा कांदा स्वच्छ करून त्याची मुळे काढून घेतली आहेत, वरचं आवरण पण काढून घेतलं जे गुळगुळीत असतं, आणि मग हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। मी 10 कांदे असे बारीक चिरून घेतलेत। हा कांदा बारीक चिरून घेताना खूप काळजी घ्यायची, कारण बुळबुळीत असतो हा, तर हात सटकून हात कट व्हायची भीती असते। तर ती काळजी घ्या तुम्ही आणि व्यवस्थित काळजीपूर्वक कांदे बारीक चिरून घ्या। तर इथे 8 कांदे मी बारीक चिरून घेतलेत, हिरवे कांदे। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, अर्धा वाटी ओला नारळ, 7-8 कढीपत्त्याची पानं, 1/4 चमचा हिंग, 1 टीस्पून मोहरी, तेल घेतलेलं आहे, बटर घेतलेलं आहे। इथे तेल आणि बटर आपल्याला अर्ध अर्ध वापरायचं आहे। तुम्हाला बटर आवडत नसेल तर तुम्ही फक्त तेलाचा वापर करू शकता। इथे तुम्हाला 2 टीस्पून तेलाचा वापर करायचा आहे जर बटर वापरलं नाही तर, कारण आपल्याला त्याच्यामध्ये छान कांदा परतून घ्यायचा आहे। बटर मुलांना खूप आवडतं आणि ह्या भाजीमध्ये बटर घातल्यानंतर त्या भाजीची टेस्ट खूप छान बनते। तर तुम्हाला वाटलं तर तेल न वापरता नुसत्या बटरचा वापर पण तुम्ही करू शकता। इथे हळद घेतलेली आहे, पावभाजी मसाला घेतला आहे। पावभाजी मसाल्यामुळे आपल्या भाजीला खूप सुंदर टेस्ट येते। लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चवीला मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोड्याशा पाण्याचा पण आपल्याला वापर करायचा आहे। तर आता भाजी बनवायला आपण सुरुवात करूया। कढई छान तापलेली आहे, आपण घालूया तेल आणि इथे मी बटर पण घातलंय। हे छान वितळून घ्यायचंय। आणि यात मी घालते हिंग आणि मोहरी। मोहरी छान तडतडायला लागली आहे। कढीपत्ता पण घालूया। गॅस स्टीम ठेवायचा आहे आपल्याला। आता आपण याच्यात कांदा घालतोय बारीक चिरलेला। कांदा छान परतून घ्यायचा याच्यामध्ये। पाच एक मिनिट याच्यामध्ये कांदा छान परतायचा, म्हणजे याच्यामध्ये तो बटर घेतलंय आपण, लोणी घेतलंय, त्याचा स्वाद छान मुरतो। कांदा छान मऊ झालाय तर आपण टॉमॅटो घालूया। टॉमॅटो पण याच्यामध्ये छान अगदी मऊ व्हायला द्यायचंय। टोमॅटो पण आता छान मऊ व्हायला आलाय। तर आपण सगळे मसाले घालूया। ते हळद घातली आहे, लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला। पावभाजी मसाल्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही वाढवू शकता। इथे मी 1/2 चमचा पावभाजी मसाला घेतला आहे, हळद घेतलेली आहे आणि लाल मिरची पावडर जास्त घेतली होती। मीठ घालूया, 1/2 टीस्पून इतकं मीठ घातलंय मी।
आता यात अगदी थोडं पाणी घालते, पाव वाटी इतकं पाणी घातलंय. आपली भाजी थोडीशी आता पातळ झालेली आहे. 5 मिनिटं याला असं थोडस शिजू द्यायचं. आपण आपला कांदा तेलात तर तयार होतोच, पण पाणी घालून थोडस आणखीन सॉफ्ट करून घ्यायचा. आपली भाजी थोडीशी सुकत आली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ओला नारळ घालायचा. ओला नारळ घालून व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी घालते कोथिंबीर. कोथिंबीर मी जास्त घेतलेली आहे, कारण कोथिंबीरमुळे भाजीला आणखीन चांगली टेस्ट येते, भाजी टेस्ट अजून वाढते. कोथिंबीर मिक्स केल्यानंतर जास्त वेळ भाजी आपल्याला अजून शिजवायची नाही, आपली भाजी तयार झालेली आहे. गरमागरम चपाती बरोबर तुम्ही या भाजीचा स्वाद घेऊ शकता. आपली हिरव्या कांद्याची म्हणजे पातीच्या कांद्याची भाजी तयार आहे. फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आपल्याला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही सहजतेने पाहू शकाल. खूप खूप धन्यवाद.